हॅलो फ्रेंड्स, परत एकदा आम्ही महाराष्ट्र लंच होम ठाणे येथे गेलेलो. सो दिस इज द फर्स्ट फ्लोअर. फर्स्ट फ्लोअरला छान जरीकाठाच्या साड्या अशा लावलेल्या आहेत वॉलवर आणि छान इंटिरियर केलेलं आहे. त्यानंतर अपोजिट साईडला फ्लावर्सचं डेकोरेशन आहे वॉलवर. सो तुम्ही बघू शकता मिरर्स आणि फ्लावर्सचं डेकोरेशन आहे. दिस इज द फर्स्ट फ्लोअर. आम्ही ट्राय केलं प्रॉन्स पापड. दिस इज अ मस्ट ट्राय डिश. त्यानंतर आम्ही ट्राय केलं सुरमई थाली. सुरमई थालीसुद्धा खूप छान होती. सुरमईचा एवढा मोठा पीस होता. त्यानंतर एक तिखट ग्रेव्ही असते, एक थोडी मीडियम स्पायसी ग्रेव्ही असते. सोलकढी होती, जवळा होता, दही कांदा, ठेचा आणि भाकरी, वडे किंवा चपाती असं ऑप्शन असतं आपल्याला. त्यानंतर भातसुद्धा येतो. नेक्स्ट थाली आम्ही ट्राय केलेली प्रॉन्स थाली. सो दिस इज अ प्रॉन्स थाली. प्रॉन्स थालीमध्ये सुद्धा आम्ही भाकरी ऑर्डर केलेली. त्यानंतर ही आहे प्रॉन्सची थोडी स्पायसी ग्रेव्ही, ही मीडियम स्पायसी आहे. त्यानंतर हा आहे सोलकढी, त्यानंतर जवळा, जवळ्याची चटणी, त्यानंतर दही कांदा आणि ठेचा. ह्याच्यानंतर आम्ही तिसरी डिश जी ट्राय केलेली थाली ती आहे चिकन थाली. सो दिस इज द चिकन थाली. चिकन थालीमध्ये सुद्धा आम्ही भाकरी घेतलेली, त्यानंतर ठेचा, दही कांदा, चिकनचं लोणचं होतं, त्यानंतर तांबडा पांढरा रस्सा होता, त्यानंतर चिकनसुद्धा दोन ग्रेव्हीजमध्ये होतं, एक थोडी स्पायसी आणि एक मीडियम स्पायसी. सो चिकन थालीसुद्धा खूप टेस्टी होती. त्यानंतर आम्ही ट्राय केलं मटन थाली. सो मटन थालीमध्ये चपाती होती, मटन आहे जे दोन ग्रेव्हीजमध्ये आहे, तांबडा पांढरा रस्सा आहे, त्यानंतर मटणाचं लोणचं आहे, दही कांदा आणि ठेचा आहे. याच्यानंतर भातसुद्धा सर्व झालेला. वडेच आम्ही ट्राय केले, एका प्लेटमध्ये चार वडे येतात. सो नक्की ट्राय करा महाराष्ट्र लंच होम.